गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद जय गजानन। आज मी तुम्हाला उदयन अरविंद आचार्य यांची ओळख करून देणार आहे। उदयन ओळख करून देताना खूप वेगळी वाट चालणारे उदयनची आज आपल्या महाराजांच्या म्हणजे श्री गजानन विजयग्रंथ तिसऱ्या अध्यायाचे निरुपम पुष्प ते गुंपणार आहेत। त्यांचा जन्म 16-8-71 गिरगावमध्ये झाला। त्यांची आई शुभांगी आचार्य व वैद्य बहीण सौ प्रवरा निमे व श्री एस के अभ्यंकर यांच्याकडून त्यांनी गायनाचे शिक्षण घेतलं। घरातच संगीत असल्याने गायनाची विशेष आवड त्यांना लहानपणापासूनच होती। त्यामुळे त्यांनी शिक्षण व नोकरी करता करता त्या काळात अनेक वाद्यवृंदातून गाण्यांचे अनेक कार्यक्रम महाराष्ट्र व मध्य प्रदेशात केले। आईचे वडील म्हणजे आजोबा श्री दत्तात्रय यशवंत जोशी हे श्री नारायण महाराज श्री गोंदेकर यांचे कृपाप्राप्त शिष्य होते। ते उत्तम कीर्तनकार तर होतेच पण खरोखर संत तुल्य व्यक्तिमत्व होते। उदयनच्या काळ मूळचा पिंड आध्यात्मिक असल्याने आणि आजोबांच्या प्रभावामुळे ग्लॅमरच्या चकचकाटी दुनियेत त्यांचं मन रमेना। पुढे उदयनने परमपूज्य आई श्री कलावती देवी बेगाव यांच्या चरित्रामुळे रेखीव शिस्तबद्ध उपासना मार्गाच्या प्रभावामुळे भारावून जाऊन परमपूज्य आईचा अनुग्रह घेऊन सेवा कार्यासाठी अविवाहित राहून पूर्ण जीवन परमार्थ साधण्यासाठी अर्पण केले व आजही ते श्री हरी मंदिरातील अनेक सेवाधारिकांपैकी एक आहेत। प्रपंच असो वा परमार्थ कुठल्याही एका चौकटीत न अडकण्याचा स्वभाव असल्याने त्यांनी प्रसंगी पंथातील अनेकांचा रोष ओढावून घेऊन पायी नर्मदा परिक्रमा करण्याचा विचार केला आणि तो संकल्प 2015-16-17-18 आणि 19 अशा 3 पायी परिक्रमा करून सद्गुरूंनी त्यांच्याकडून पूर्णही करून घेतला। नर्मदा मातेच्या परिक्रमा प्रेरणा त्यांना सौ प्रतिमाताई व श्री सुधीर चित्रे व औरंगाबाद येथे स्थायिक असलेल्या श्री नर्मदा प्रसाद उर्फ अण्णा महाराज बावस्कर यांच्या अनुभवा कथानातून व श्रुती भारती ठाकूर श्री जगन्नाथ कुंटे श्री चंद्रकांत पवार श्री सुहास सलीमे यांच्या पुस्तकांमुळे झाले। 3 पायी परिक्रमांपैकी दुसरी म्हणजेच 2016-17 परिक्रमाचे अनुभव थोर साहित्यिक विचारवंत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक व व्याख्याते डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांच्या आग्रहाखातर त्यांनी लिहिले व त्यातूनच नर्मदा परिक्रमा एक आनंद यात्रा हे पुस्तक जन्माला आले। परिक्रमा अनुभव कथनाचे कार्यक्रम
डोंबिवली अहमदनगर संगमनेर मनमाड श्रीरामपूर वगैरे अनेक ठिकाणी संपन्न झाले. नर्मदा मातेचा हा निस्सीम भक्त आणि साधक अजूनही मैयाच्या किनारी रमण्यास उत्सुक असतो व मैयाही त्याला बोलावत असतेच. नर्मदा तटावरील महेश्वर येथील सप्तमातृका मंदिर आश्रमात वर्षाच्या 12 काळ त्यांचे वास्तव्य असते. त्या आश्रमात राहून ते नर्मदा परिक्रमावासियांची सेवा करीत असतात. सप्तमातृका मंदिरात परिक्रमाची निःशुल्क भोजन व निवासाची व्यवस्था ते होते. अशा प्रकारे उदयजी आपल्याला निरुपमकार म्हणून लाभले हे आपले भाग्यच म्हणावे लागेल. आणि हा दुग्ध शर्करा योग आपल्याला महाराजांमुळेच लाभला आहे. जय गजानन श्री गजानन. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. सजयति सिन्दुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसा राशिं नाशयति पापानां. ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा. जय जय अवधिया गजानना हे नरदेहधारी नारायणा अविनाशरूपा आनंदघना परात्परा जगत्पते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री गजानन महाराज यांच्या कृपेने आणि त्यांच्या दयेने मला या तिसऱ्या अध्यायाचं निरूपण करायची सेवा त्यांनी दिली आणि तेच करून घेणार आहेत. वास्तविक गजानन महाराज हे संत म्हणून मला माहीत होते लहानपणापासूनच, पण असा अभ्यास माझा नाही त्यावर. त्यामुळे जी काही तोडकी मोडकी सेवा होईल ती आधीच त्यांची क्षमा मागून मी तुमच्या समोर सादर करायचा प्रयत्न करतो. दासगणू महाराजांनी अनेक संत चरित्र लिहिली, सर्व रसाळच आहेत, सुंदरच आहेत, पण गजानन विजय हा अतिशय सुंदर ग्रंथ लहानपणापासून पारायणाच्यामुळे त्या ग्रंथाशी माझी ओळख झाली आणि दासगणूंच्या काव्याबद्दलचं जे प्रेम आहे ते मला त्याच्यात वाटायला लागलं. महाराष्ट्रात बहुतेक तरी अनेक संतांचा अभ्यास करणारी, संतांच्या चरित्रांचा अभ्यास करणारी मंडळी आहेत. त्या सर्वांच्यामुळे त्या चरित्रातला मतीचा अर्थ ग्रहण करावा अशी आवड मला लहानपणापासून लागली आणि त्याच्यातलं हे एक अतिशय सुंदर ग्रंथरत्न म्हणावं ते गजानन विजय. तिसरा अध्याय वाचत असताना माझ्या गुरुमार्गामध्ये जे काही संस्कार माझ्यावर झाले त्याच्यातले काही अभंग सहजपणे माझ्या मनामध्ये स्फुरायला लागले किंवा घुमायला लागले. इतर संतांच्या रचना आहेत त्या, पण त्यांच्या आधाराने तिसरा अध्याय मला साधारणपणे
समजल्यासारखं वाटलं. शंकराची आरती जी आहे, भांग धतुरके भोजन भस्मी मे वासा जय शिव ओंकार. हे ओंकार रूप जे आहे तेच गजानन महाराजांचं मूळ स्वरूप आहे. दासगणू म्हणतात जय जय अवलिया गजानना, हे नरदेहधारी नारायणा, म्हणजे नररूपाने अवतरले आहेत, अवतरलेला हा साक्षात नारायण आहे अशी भावना भक्तांची पण असते. आणि संत ती खरोखर भावना ओळखतात, किंवा संत ते ओळखतात की हा साक्षात नारायण आहे. अविनाश रूपा आनंद घना, ज्याचा विनाश नाही. एक अभंग आहे, आरंभ नाही शेवट कैसा मध्य स्थितीला भूलू नको. म्हणजे ज्याला आधी नाही, ज्याचा जन्मच झाला नाही त्याला मरणही नाही, म्हणून त्याला अविनाश रूप म्हटलेलं आहे. आनंद घना म्हणजे जिकडे आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही. आता आनंद म्हणजे काय, तर आपण सुख आणि दुःख हे जे समजतो, सुखाला आनंद समजतो, तर सुख वेगळं आनंद वेगळा. आनंद ही अशी स्थिती आहे की जी सुखदुःखाच्या पलीकडची आहे, आणि त्या आनंदाचा घन म्हणजे आनंदाचा मेघ म्हणजे साक्षात गजानन महाराज आहे. परा परा जगतपते, जगाचा पती कोणाला म्हणता येतं? आता आपण म्हणतो राष्ट्रपती, राष्ट्राचा सर्वश्रेष्ठ अधिकारी, की ज्याच्या सहीनी एखाद्या एखाद्याची मृत्यूची शिक्षासुद्धा जीवनामध्ये बदलू शकते. जर प्राकृतिक किंवा आपण ज्याला म्हणू लौकिक, लौकिकामध्ये सुद्धा एका व्यक्तीच्या सहीनी एखाद्याची फाशीची शिक्षा टळू शकते, तसा हा जगतपती आहे, परात्पर जगतपती. तिसऱ्या अध्यायाचं सार माझ्या दृष्टीने हेच आहे की त्यांच्या एका कृपाकटाक्षाने, नाही बाबा की हा माझा भक्त आहे किंवा हा जीव कृपा करण्यायोग्य आहे असं त्यांना जेव्हा वाटतं, तेव्हा ते त्याचा मृत्यूसुद्धा काढू शकतात. आता या मृत्यूमध्ये तीन प्रकार ह्या अध्यायातच सांगितलेले आहेत, पण त्याआधी तो अभंग मला जो आठवला होता हा अध्याय वाचताना, तो असा की डंका ऐकुनी गुरुनामाचा मायास्वरूपी देई दडी, कालातीत सद्गुरु पुढे त्रिभुवन मारक करजोडी. त्रिभुवनाला मारणारा जो आहे यम, तो यमसुद्धा सद्गुरूंच्या पुढे हात जोडून उभा असतो की तुम्ही सांगाल तरच नेतो, नाही तर नेत नाही. या अध्यायाच्या सुरुवातीला एक गमतीशीर घटना दासगणू महाराज सांगतात. ती म्हणजे एक साधू असतो काशीचा, आणि तो महाराजांच्या दर्शनाला शेगावला येतो, आणि आता साधूंमध्ये अनेक जण असतात जे दर्शनामी आखाडा वगैरे म्हणतात ना, तसे अनेक साधू असतात, आणि त्यांच्यामध्ये गांजा वगैरे ह्याला काही त्याज्य मानत नाही, त्याला ज्ञानवल्ली म्हटलेलं आहे काही ग्रंथांमध्ये. आणि खरंच सांगतो म्हणजे जे काही परिक्रमेमध्ये बघायला मिळालं की हे गांजा पिणारे जे साधू असतात ना, हे काही असं दारुड्यासारखे गोंधळ घालत नाहीत, किंवा झिंगून अगदी असं काही समाजाला उपद्रव असं काही करत नाहीत. मी पाहिलेली गोष्ट आहे म्हणून सांगतो. ही गांजाची भलावण अजिबात नाही, नाहीतर गैरसमज होईल, पण ते आपलं ते त्यांचा काय कस असतो, ते काय ओढतात, आणि त्याच्यानंतर छानपैकी ध्यानावस्थेत बसलेले असतात, त्यांच्या गुंगीत बसलेले असतात. सामान्य साधकांना या सर्वाची गरज लागते की ज्यांचं मन स्थिर होत नाही ते गांजाचा प्रयोग करून स्वतःचं मन स्थिर करायचा प्रयत्न करतात,
पण सगळं जग ज्यांच्या ठिकाणी स्थिर झालं आहे त्याला गांजाची आवश्यकताच नसते. पण महाराजांची ही योग्यता त्या साधूला काही लक्षात आली होती म्हणा नव्हती म्हणा ते आपल्याला सांगता येत नाही. कारण एकीकडे तो म्हणतो की तुम्ही साक्षात शंकराचा अवतार आहात, तुम्हाला याची गरज नाही, असं महाराजांची स्तुती करताना त्या साधूचं वचन आहे ना की तुम्हाला याची गरज नाही हे मला माहिती आहे, पण माझा नवस पुरवण्यासाठी मात्र तुम्ही ते घ्यावं आणि असं घ्यावं की आयुष्यभर सोडू नये. मग आता असा आपल्याला प्रश्न पडतो महाराजांच्या जवळ काही गांजाची पोती होती का? अजिबात नव्हती, कारण त्यांनी आयुष्यभर सोडू नका म्हणून सांगितलेलं होतं. महाराजांनी एकदा जी चिलीम पेटवली, एकदा जो चेतन झाला तो कधी विझत नाही हे दाखवलं महाराजांनी ती चिलीम हातात घेऊन. त्या भोळ्या भक्ताचं त्यांनी मन राखलं आणि ती चिलीम जी तोंडाला लावली ती कृष्णाच्या मुरलीसारखी, महाराजांच्या सगळ्यात जवळ जर काय असेल तर चिलीम. आणि त्या चिलिमीपासून म्हणजे मला जो बोध झाला स्वतःला तो असा की महाराज फुंकतील त्यावेळेला त्याच्यातून धूर येत असेल, त्याप्रमाणे भक्तांनी असावं की महाराजांनी तोंडाशी धरलेलं आहे म्हणजे बोलविता जनी महाराज आहेत, जेव्हा महाराज म्हणतील तेव्हाच बोलावं, महाराज म्हणतील तेव्हाच पेटून उठावं आणि महाराजांची इच्छा असेल त्याप्रमाणे शांत व्हावं हे त्या हे शिकवण्यासाठी कदाचित आपल्याला त्यांनी ती चिली कृष्णाने जशी मुरली ओठाशी लावली तशी महाराजांनी ती चिली ओठाशी लावली आणि त्या भक्ताचं मन सुद्धा राखलं. हे संत असतात ना हे कोणाचं मन दुखवत नाहीत, कारण विभूती योगामध्ये कृष्णाने सांगितलं की सगळ्यांच्या अंतर्यामी असणारं जे मन आहे ते माझं रूप आहे. पण त्यामुळे कोणाच्या मनाला दुखवणं म्हणजे साक्षात परमेश्वराला दुखवणं हा विचार संतांचा पक्का झालेला असतो, त्यामुळे ते कोणाचं मन दुखवत नाही. गोंदावलेकर महाराजांना सुद्धा अनेकांनी विषप्रयोग केला, तर त्यांच्या जवळच्या मंडळींनी विचारलं की महाराज तुम्हाला माहिती आहे की ती व्यक्ती तुम्हाला विष घालणार आहे तरी सुद्धा तुम्ही तिथे का जाता? तर महाराज म्हणाले मी नाही गेलो तर त्याचं मन दुखावेल. म्हणजे दुसऱ्याचं मन सांभाळण्यासाठी संत स्वतःला काही त्रास झाला तरी मागे पुढे बघत नाहीत. गोंदवलेकर महाराज हे ऋषी परंपरेतले संत होते आणि गजानन महाराज हे अवधूत परंपरेतले संत होते. ऋषी परंपरा म्हणजे सगळं संसारात राहून सगळ्या लोकांना बरोबर घेऊन पुढे जाणं आणि अवधूत हे स्वतः मार्ग तयार करून अनेक मुमुक्षूंना मोक्षाचा मार्ग मोकळा करतात, प्रसंगी फटकेसुद्धा देतात. आणि या दोन्ही परंपरा भारतामध्ये अखंड चालू असल्यामुळे आपला भारत अतिशय सुंदर आणि अध्यात्माने समृद्ध होत आहे. तर महाराजांनी त्या साधूचं मन दुखवू नये पण त्याला ती चिलीम घेताना सुद्धा त्यांचा स्पष्ट व्यक्तपणा दिसतो. ते म्हणाले नवस करताना लाज वाटली नाही, आता घेताना का लाज वाटते तुला? त्यामुळे तुझी ती पोटली आहे ती काढ आणि दे मला. आणि महाराजांनी ती पोटली घेतली, त्या पोटलीबरोबर त्या साधूची कर्मसुद्धा घेतली असं माझं मत आहे. आपण नाना कर्मांची जी पोटली बांधलेली आहे 84 लक्ष योनीमधनं जे संस्कार आहेत ती पोटली महाराजांनी घेतली आणि तोंडाला धरून, म्हणजे गुरुबोध बोध कुठून येतो? तोंडातून येतो. मग त्या तोंडाला लावून त्याचं कर्म जाळून टाकलं महाराजांनी, ती चिलीम महाराजांनी प्यायली आणि ती अखंड पितायची. म्हणजे आपल्या सगळ्यांची कर्म महाराज जाणतायत. असा एक माला जो काही त्यांच्या मूर्तीकडे बघितल्यावर बोध होतो तो असा आहे, बरोबर चुकीचा तो संतांनी ठरवावं. पण मला असं वाटतं की महाराजांची चिलीम ही वेगळी आहे, ही काही ह्या चिलीमीसारखी सामान्य चिलीम नाही हे नक्कीच. मग ते काय जाळतात? तर भक्तांची कर्म जाळून टाकतात. आणि एक तिसरा याचा विचार आहे की ही सोहम साधना आहे. म्हणजे एक साधक होता, त्या साधकाच्या स्वप्नात साईबाबा गेले म्हणे आणि साईबाबांनी त्याला सिगरेट पी म्हणून सांगितलं. आता तुमच्या आमच्यासारखा असता तर लगेच गेला असता दुकानात पानाच्या गादीवर, म्हणतात ना तसं, तिकडे जाऊन त्यांनी सिगरेट आणली असती कारण बाबांनी आज्ञा दिली म्हणून. पण तो साधक खरोखरचाच म्हणजे मुरलेला साधक होता.
त्यांनी एका संतांना जाऊन विचारलं की असं असं स्वप्न पडलं काय अर्थ आहे, तर ते म्हणाले की सिगरेट पिताना आतमध्ये ओढून नंतर मग बाहेर धूर काढतात म्हणे. त्याप्रमाणे श्वास आतमध्ये घेताना सह आणि बाहेर सोडताना सोहम ही साधना येते. हम सह सोहम ही साधना, तर ही साधना कर असा बाबांचा तुला आदेश आहे असं त्या संतांनी त्यांना सांगितल्यावर त्यांना कळलं. त्याप्रमाणे चिलीम ओढताना आतमध्ये महाराज सर्व सगळी आपली कर्म ओढून घेतात, आपली म्हणजे भक्तांची, आणि बाहेर सोडताना ती शुद्ध रूपाने सत्कर्म म्हणून सोडतात. ते सत्कर्माची चिलीम महाराजांनी हातात धरलेली आहे. त्यानंतरचा जो प्रसंग आहे तो म्हणजे जानराव देशमुखांचा. ते अत्यवस्थ होते, ते काही भक्त नव्हते महाराजांच्या आधी. त्यांच्या घरातली मंडळी सुद्धा काही आधी महाराजांची भक्ती करत होती वगैरे असा काही उल्लेख या पोथीत तरी मिळत नाही. तर जानराव देशमुख अतिशय अत्यवस्थ होते आणि आता त्यांचा शेवटचा क्षण कुठल्याही क्षणी येण्याची शक्यता आहे. मग आता काय करावं, गंगा आणावी की काय आणावं, काय कुठला उपाय त्यांच्यावर करावा. चांगला माणूस आहे जाऊ नये असं त्यांच्या आजूबाजूच्या परिवाराला वाटत होतं. आणि त्यांच्या मनात आलं की वंकटलाल अग्रवालांच्या घरी एक महासंत आलेले आहेत, तर त्यांच्या चरणाचं तीर्थ आपण त्यांना द्यावं. त्याप्रमाणे घरची मंडळी गेली आणि त्यांनी महाराजांच्या चरणाचं तीर्थ त्या जानराव देशमुखांना दिलं आणि त्याच्यानंतर त्यांची तब्येत सुधारत गेली, ते पूर्ण बरे झाले. पुढे ते सर्व कुटुंब महाराजांचं भक्त झालं हे सांगायला नकोच. याला अहेतुकी कृपा म्हणतात, म्हणजे परमेश्वर आपल्यावर जेव्हा कृपा करतो तेव्हा तीन चार प्रकारे कृपा करत असतो. कशी? एक म्हणजे पाप प्रचंड झाल्यानंतर कृपा होते, आश्चर्य वाटेल हे ऐकताना, आणि मग आपण पाप करायला लागूया की काय असं पण वाटेल, पण ते नाही करायचं. वाल्या कुळांनी प्रचंड पाप केलं, आता ह्या पापाचं निरसन व्हायचं कसं असं देवाला चिंता पडली, म्हणून नारदांना प्रेरणा केली की जा आणि वाल्या कुळाचा उद्धार कर. म्हणून पापाची परिपक्वता झाली की त्यानंतर सुद्धा उद्धारासाठी देव येतो. रावणाने प्रचंड पाप केली म्हणून रामराय अवतरले, हा सिद्धांत आहे बरं का. पण याला काहीतरी कारण आहे की पाप भरपूर झालं म्हणून देवा. त्यानंतर पुण्य आणि पाप दोन्ही समान होतं तेव्हा सुद्धा असा प्रश्न पडतो की याला नरकात घालावं की स्वर्गात पाठवावं, तर दोन्ही कर्म सारखीच आहेत, पुण्यही तेवढंच आहे आणि पापही तेवढंच आहे, काय करावं याला. तेव्हा सुद्धा परमेश्वर कृपा करतो की जाऊ देत, याला मोकळं करूया ह्याच्यातून. पुण्य ज्यावेळेला प्रचंड होतं, पुण्य परिपक्व होतं, तेव्हा सुद्धा गुरुरूपाने येऊन देव कृपा करतो. पुण्याचं फळ म्हणजे देवाची कृपा, सद्गुरूंची कृपा होते. आणि चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे अहेतुकी कृपा, की परमेश्वराला वाटतं की या जीवाचा उद्धार करावा म्हणून तो करतो. तर जानराव देशमुखांच्या बाबतीत ती गोष्ट वाचताना मला असं वाटतं की महाराजांना त्यांच्यावर अहेतुकी कृपा, कुठलाही हेतू नाही, त्यांचं कर्मही बघत नाही, फक्त देवाच्या मनात संकल्प येतो की या जीवाचा उद्धार करावा, ह्याला वाचवावं. आणि या पोथीमध्ये दासगणू महाराजांनी सुद्धा इतक्या गोष्टी सुंदर क्लिअर केलेल्या आहेत, म्हणजे स्पष्ट केलेल्या आहेत की संत गंडांतर टाळतात, अपमृत्यू टाळतात, पण मृत्यू ते टाळू शकत नाहीत. म्हणजे ज्याच्याकडून काहीतरी कार्य करून घ्यायचं असतं आणि ज्याचं आयुष्य पुढे अजून उरलेलं असतं, पण त्याच्या पत्रिकेमध्ये म्हणा किंवा त्याच्या ग्रहस्थितीनुसार त्याच्यावर
त्याचा मृत्यू होणार हे जवळजवळ दिसत असतं, तेव्हा हे सद्गुरु रूपानी येऊन संत रूपानी येऊन कृपा करतात आणि त्याला त्या गंडांतरापासून वाचवतात। याला आधार शिवलीलामृताचा 11वा अध्याय जो तुम्ही वाचला असेल तर त्यात मिळतो। राजाचा जो पुत्र असतो त्याला मृत्यू येणार हे ठरलेलं असतं, पण वसिष्ठादी ऋषी येऊन त्याच्यानंतर ते अनुष्ठान करतात, रुद्रानुष्ठान करतात आणि त्यानंतर तो राजाचा मुलगा जो असतो, जो आधीच्या जन्मात राजा आणि प्रधानाचा मुलगा जे कुक्कुट आणि मरकट असतात, त्याच्यापैकी राजाचा मुलगा त्या रुद्राच्या अनुष्ठानामुळे आणि वसिष्ठांच्या इत्यादी ऋषींच्या कृपेमुळे वाचतो, म्हणजे तो गंडांतर योग टळू शकतो हे पुराणामध्ये कुठून सांगितलेलं आहे आणि तेच आपल्याला महाराजांच्या या पोथीमध्ये बघायला मिळतं आणि तेच रामदास स्वामीच्याही ही त्यांची अगाध शक्ती आहे। त्याला वेदांमध्ये किंवा तत्वज्ञानी लोक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती म्हणतात। कर्तुम म्हणजे ह्या प्रकारे केलं जावं हे कृत्य, त्यात ते समर्थ असतात। अकर्तुम नाहीच करायचं हे सुद्धा स्वातंत्र्य त्यांच्याकडे असतं, किंवा अन्यथा कर्तुम म्हणजे आपण ज्या रूढी म्हणजे ज्या प्रकारे ते कर्म करू त्या प्रकारे न करता भलत्याच प्रकारे ते कर्म करायचं आणि तीच शक्तीसुद्धा त्यांच्याकडे असते। तर त्या प्रकारे त्यांनी ह्या जानराव देशमुखांचा चरण तीर्थानी केवळ मृत्यू टाळलेला आहे। त्यात सुद्धा किती सुंदर सांगतात बघा, म्हणजे बेलसरे बाबांच्या प्रवचनात मी ऐकलेलं होतं आणि ते वाक्य इकडे अगदी चपखल बसतं। बेलसरे बाबांनी विचारलेलं होतं एका प्रवचनामध्ये की आपल्या गावामध्ये निष्णात डॉक्टर आहे आणि आपला सद्गुरू आहे आणि जेव्हा आपण आपली व्यक्ती आपल्या घरातली सिरियस होते आणि आता कुठल्याही क्षणी काहीही होईल अशी स्थिती येते त्यावेळेला आपण कुठे पहिल्यांदा धाव घेऊ सांगा। उत्तरही त्यांनी दिलेलं, आधी डॉक्टरांकडेच धावू कारण महाराज आहेतच हो, महाराज आहेतच हो, म्हणजे महाराजांशिवाय दुसरं कोणी मला तारणार नाही असा आपला पूर्ण विश्वास नसतो, त्यामुळे आपल्याला असे अनुभव येत नाही, तुम्हाला मला सगळ्यांनाच, कारण आपल्या श्रद्धेमध्ये गढूळपणा आहे। पण या जानराव देशमुखांच्या कुटुंबाचं कौतुक म्हणजे दासगणू महाराजांनी औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेविली ज्या योगे लाभती झाली आरोग्यता जानरावा, काय सुंदर ओव्य बघा। औषधी बंद केली, आम्ही शेगावला जाताना सुद्धा डायबिटीसच्या गोळ्या ह्याच्या गोळ्या त्याच्या गोळ्या आणि हे घेऊन जा ते घेऊन जा, कारण काय आपलं आपल्याला जानराव देशमुखांच्या कुटुंबासारखी खात्री नसते की महाराज मला बरे करतील। आपण कितीही महाराज महाराज केलं तुम्ही मी तरी सुद्धा खरोखरच महाराज करतील याची आपल्याला खात्री नसते, त्यामुळे आपण सगळे औषध म्हणजे घेऊन जा बरं का, कारण का तुम्ही म्हणाल हे प्रवचन ऐकून आम्ही घेऊन गेलो नाही आणि भलताच प्रकार झाला, कारण अर्ध्या श्रद्धेने काहीच मिळत नाही। पण असे अनेक लोक मी बघितलेले की जे औषधच घ्यायला विसरतात, साधना करता करता औषधच घ्यायला विसरतात आणि रोग बरे झालेले आहेत। रामनामाची गुटिका घेऊन केवळ राम राम म्हटल्याने सुद्धा सर्व रोग निवारण होतात, इकडे तर महाराजांच्या प्रत्यक्ष चरणावरचं तीर्थ मिळालेलं होतं, किती विश्वास। आम्हाला ही ओवी फारच आवडली। औषधी बंद केली तीर्थी भिस्त ठेविली, तीर्थ हेच औषध आहे। एक सुंदर अभंग आहे की माझी देव पूजा पाय तुझे गुरु राजा, गुरु चरणाची माती तीच माझी भागीरथी। ही श्रद्धा पाहिजे,
आपल्याला हा अध्याय हे शिकवतो की गुरुचरणांची माती तीच माझी भागीरथी, तीर्थी भिस्त ठेविली, दासगणू महाराज म्हणतात, ज्या योगे लाभती झाली आरोग्यता जाणरावा। गुरुचरित्रात सुद्धा आपल्याला तेच दिसतं की नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरण तीर्थानी कुष्ठरोग बरा झालेला आहे। महाराजांच्याही चरित्रात एका अध्यायात येतं की महाराजांच्या केवळ मुखरसामुळे कुष्ठरोग बरा झालेला आहे। आठा दिवसा माझारी जानराव झाला पहिल्या परी, भवानी रामाची ये घरी आला दर्शना समर्थांच्या। आठ दिवस फक्त चरण तीर्थावर राहिला, फक्त चरण तीर्थावरच भिस्त ठेवली। पहा संतांचे चरण तीर्थ साधनात झाले अमृत, संत नते साक्षात देव कलियुगीचे। माझ्या गुरुमाऊली कलावती देवी यांच्या चरित्रात सुद्धा हाच असाच प्रकारचा एक प्रसंग येतो। तुम्हाला वाटेल विषयांतर, पण ह्या ओवींच्या पुष्ट्यर्थ मी ह्या गोष्टी सांगतो। परमपूज्य आईंवर एका बाईंनी कोल्हापूरला विषप्रयोग केला। विषप्रयोग केल्यानंतर वास्तविक आई प्रवासामध्ये काही घेत नसत, पण त्या बाईंनी आई प्रवासात असताना दूध आणून दिलं आणि त्याच्यामध्ये विष घालून आणून दिलं। आईनी एवढंच केलं की सिद्धारूढ स्वामींचं चरण तीर्थ आणि त्यांच्या समोर लावलेल्या उदबत्तीचा अंगारा एवढंच 3 महिनेपर्यंत आईने सेवन केलं। दुसरं कुठल्याही डॉक्टरांकडे गेल्या नाही। दुसरं आता वास्तविक अनेक डॉक्टर त्यावेळेला सुद्धा होते, आईचे भक्तही होते, पण आई कुठेही गेल्या नाहीत। फक्त सिद्धारूढ स्वामींचं चरण तीर्थ आणि अंगारा एवढे 3 महिने त्यांनी सेवन केल्यानंतर 3 महिन्यामध्ये खंड दिशी उलटी झाली आणि त्यानंतर ते विष जसंच्या तसं आईच्या शरीराबाहेर पडून आई स्वस्थ झाल्या। सांगायचा उद्देश हाच आहे की पहा संतांचे चरण तीर्थ साधनात झाले अमृत, संत न ते साक्षात देव कलियुगीचे। आता आपण इतके उत्सव साजरे करतो महाराजांचे, त्यावेळेला अनेक जण तीर्थप्रसाद घेतो, तुम्ही आणि मी सगळेजण रांगेत उभं राहून घेतो, मोठमोठ्या रांगा लावून घेतो, पण खरोखर अशी भावना आपली असते का की आज माझ्या जीवनाचं सार्थक झालं, महाराजांचं चरण तीर्थ मला मिळालं, आता दुसरी कसलीही मला आवश्यकता नाही, दुसरा प्रसादही नको, दुसरं काही नको, महाराजांची कृपा म्हणजे त्यांच्या चरणावरून वाहिलेलं तीर्थ, त्यांना त्यांच्या अभिषेकाचं तीर्थ मला मिळालं, आता मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही, दुसरी कसलीही आवश्यकता नाही माझ्या आयुष्यामध्ये, असं जे तीर्थ प्राशन असेल तर आयुष्याचं सार्थक आणि एकदाच ते तीर्थ घेतलं तरी पुरतं। जानरावांना पुरलं तसं। साधनात झाले अमृत, आता चरण तीर्थ ह्याचा दुसरा एक अर्थ आध्यात्मिक अर्थ असा वाटतो, सद्गुरु जे जे बोललेले आहेत ते म्हणजे अभंग, अभंग अशी वाणी आहे त्यांची आणि त्या अभंगाला चरण असतात, त्या चरणामधला अर्थ आपण जर स्वतःला लावून घेतला आणि त्याप्रमाणे वागलो तर ते साधनामध्ये अमृत होतं। साधन करत असताना ते अमृतासारखे असतात, मार्गदर्शक असतात आणि अमृतत्वापर्यंत ते आपल्याला पोहोचवतात। अमृतत्व म्हणजे अमरता, म्हणजे मी आत्मस्वरूप आहे, मी मरणारा नाही, मी सदा सुखी आहे, ही अवस्था ज्याला केवळ चरणतीर्थामुळे प्राप्त होते तो खरा साधक। संत नते साक्षात देव कलियुगीचे, कशी संतांची एक वाक्यता असते बघा। परमपूज्य आई नित्योपासनेमध्ये म्हणतात, चालते बोलते देव संतची बाबा, कल्पित देवा पूजू नको। कल्पनेतल्या देवाला पूजू नको, चालते बोलते जर देव कुठले असतील पृथ्वीवर तर ते महाराजांसारखे संत। आणि दासगणू महाराज अतिशय सुंदर, म्हणजे जे जे आपल्या मनामध्ये येतात ना शंका तुमच्या माझ्या, त्या त्यांनी सुद्धा मांडलेल्या आहेत त्यामध्ये। येथे एक ऐसी शंका उत्थान पावे सहज देखा,
श्री गजानना सारिखा संत होता शेगावी, मग तो तेथे असताना गेले न पाहिजे कोणी जाणा, यमाजी पंताची या सदना परी हाच आहे कुतर्क। त्याला कुतर्क म्हटलेलं आहे। मग महाराज शेगावमध्ये सर कोणालाच मृत्यू येता कामा नये। आता आपण जे काही आपल्या तत्वज्ञानाच्या विरोधात जे कोणी बोलतात ते असंच म्हणतात ना, काय आमचा विश्वास नाही ह्या गोष्टीवर। जर महाराजांनी जानराव देशमुखांना वाचवलं तर मग शेगावमध्ये कोणालाच मृत्यू येता कामा नये। तसं नाही, हा कुतर्क आहे। कारण हा परमेश्वराचा संकल्प आहे, क्रमाने सृष्टी, क्रमाने पालन आणि क्रमाने संहार। संहार झाल्याशिवाय सृष्टी करायला परत जागाच उरणार नाही। त्यामुळे क्रमाने सृष्टी, क्रमाने पालन, क्रमाने संहार हा परमेश्वराने घालून दिलेला नियम आहे। त्यामुळे प्रत्येक गोष्ट नाश पावणारच आहे। तिचा कार्यकाल पूर्ण झाला की ती नाश पावणारच आहे। फक्त मनुष्याचा देह असू देत किंवा देवाने अवतार धारण केलेला असू देत, संतांनी अवतार धारण केलेला असला तरी सुद्धा शरीर हे त्यांना सोडावंच लागतं, हा परमेश्वराचा संकल्प आहे। त्यामुळे याला कुतर्क म्हटलेले। जो शास्त्रानुगामी असतो त्याला तर्क म्हणतात, पण शास्त्र सोडून जो आपण तर्क करतो त्याला कुतर्क म्हटलेला आहे। रामकृष्णही आले गेले, म्हणजे राम आणि कृष्णाने सुद्धा अवतार धारण केला, साक्षात परमेश्वर होता। म्हणजे गंमत बघा कशी असते की दुर्वास मुनी होते ना, हे त्रिपुरेचे म्हणजे ललितेचे सर्वश्रेष्ठ भक्तांपैकी एक होते। आता मी काय सांगतो बघा, काही पुराणामध्ये घुसला अचानक वगैरे असं वाटू देऊ नका। कुतर्क म्हणजे काय असतो आणि संत मृत्यू ना टाळेती, निसर्गाप्रमाणे वागती, परी ते संकटाते वारेती, आगंतुक असल्यास ते। या ओळीचा अर्थ सांगतो। भगवान रामचंद्रांनी अवतार धारण केला आणि रामचंद्र जोपर्यंत पृथ्वीवर होते, प्रभू रामचंद्र, तोपर्यंत सगळीकडे आनंदी आनंदच होता, कुठेही अन्याय नव्हता, काही नव्हतं। म्हणून त्याला रामराज्य म्हणतात, जे आता येणार आहे। तर ते रामराज्य अखंड राहावं, आता सुखाचे दिवस संपावे तसं कोणाला वाटतं का? अजिबात वाटत नाही। मग त्याप्रमाणे रामाने अवतार संपवू नये असं दुर्वास ऋषींच्या मनामध्ये आलं आणि सगळ्या देवांनी त्याला विनंती केली की इतका आनंद आहे प्रभू रामचंद्रांच्या राज्यामध्ये की तुम्ही आता काही करून त्यांना पृथ्वीवर अखंड निवास करायला सांगा। दुर्वासही जाणून होते की हा परमेश्वराचा संकल्प आहे की प्रत्येक देहधारीला देह सोडावाच लागतो, पण तो काळ लांबवता येईल का, याचा प्रयत्न करायला काय हरकत आहे। म्हणून जेव्हा काळपुरुष भगवान रामचंद्रांना भेटायला आला आणि आठवण करून द्यायला की चला आता वैकुंठामध्ये, तेव्हा त्या काळपुरुषाने सांगितलं की हे रामचंद्रा, तू आणि मी ज्या दालनामध्ये बसू तिकडे दुसरं कोणीही येता कामा नये। असा द्वारपाल नेम की ज्याला कोणीही पराभूत करू शकणार नाही। तेव्हा रामचंद्र प्रभू म्हणाले की असा माझ्या व्यतिरिक्त जर कोणी असेल तर तो लक्ष्मणच आहे। म्हणून लक्ष्मणाला त्या दालनाच्या बाहेर उभं केलं आणि दुर्वास मुनी आले। इकडे काळपुरुष सांगत होता की मी तुम्हाला न्यायला आलो, तुम्ही चला, आणि सांगण्यासाठी ते आतमध्ये जात आहेत तेवढ्याच दुर्वास तिकडे आले। लक्ष्मणाने साहजिकच त्यांना प्रतिरोध केला की तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही, महर्षी मला क्षमा करा, दादांची आज्ञा आहे, तुम्हाला आतमध्ये नाही येऊ द्यायचं। तेवढं क्रोधाविष्ट झाले ते दुर्वास ऋषी आणि म्हणाले की जर तू मला आतमध्ये सोडलं नाही तर ह्या क्षणी तुला भस्म करून टाकी। आणि रामरायानेही सांगितलं होतं जर कोणाला आतमध्ये सोडलंस तर तुला देहांताचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल। तेव्हा लक्ष्मण महाराजांनी असा विचार केला की या दुर्वास ऋषींच्या शापामुळे भस्म होण्यापेक्षा रामरायाच्या आज्ञेने जर मरण आलं आपल्याला तर सर्वश्रेष्ठच आहे किती। म्हणून त्यांनी दुर्वास ऋषींना आतमध्ये सोडलं आणि आत्मजे सोडल्यानंतर साहजिकच दुर्वास ऋषी आल्याबरोबर तो काळ पुरुष पडून गेला।
आणि पुढे रामरायांनी 10,000 वर्ष आणखीन आपलं स्वतःचं आयुष्य वाढवून घेतलं, म्हणजे वाढवलं स्वतःच्या नियमाला, स्वतः दिलेली बगल आहे ती. कशामुळे? संतांच्या सहवासामुळे. दुर्वास महासंत होते, त्यामुळे आणखीन 10,000 वर्ष सर्व सृष्टीला रामचंद्रांचा सहवास मिळाला. अशीच दुसरी गोष्ट कृष्णावताराच्या वेळेला सुद्धा, की कृष्ण असताना तर सगळीकडे आनंदी आनंदच होता. मग कृष्णाने पृथ्वी सोडू नये म्हणून पुन्हा दुर्वासाने प्रयत्न केला, ते म्हणजे एक खीर सिद्ध केली आणि ती खीर कृष्णाला दिली आणि सांगितलं की सर्वांगाला लावून घे. आता दुर्वास म्हणजे गुरुस्थानी कृष्णाने मानलेला, जरी तो देव होता तरी सुद्धा तो मर्यादा पाळत होता ना. तर कृष्णाने संपूर्ण सर्वांगाला ती खीर लावली. दुर्वासांनी अगदी दुर्वास आनंदी झाले आणि म्हणाले की कृष्णा सर्वांगाला लावलीस ना, आता मी मंत्र म्हणतो. आणि मग दुर्वासांनी मंत्र म्हटले आणि पुन्हा विचारलं. मंत्र झाल्या, मंत्र म्हटल्यावर पूर्ण देह वज्राचा झाला भगवान श्रीकृष्णांचा. मग त्यांनी विचारलं दुर्वासांनी की सर्व ठिकाणी लावलीस ना, ते म्हणाले की तुम्ही माझ्या गुरुस्थानी आहात, तुम्ही प्रसाद दिलेली खीर मी माझ्या पायाच्या तळव्यांना कशी लावू शकणार, म्हणाले. गुरूंच्या तीर्थाचा अवमान होईल ना तो, म्हणून फक्त पायाचे तळवे सोडून बाकी सर्वत्र लावले. तेव्हा दुर्वास म्हणाले, देवा किती फसवलंस रे आम्हाला. आणि कृष्णाच्या मृत्यूचं कारण पायाला बाण लागून झालं, म्हणजे तळव्या, पायाच्या तळव्याला. म्हणजे निसर्गाचा नियम परमेश्वर सुद्धा तोडत नाही, म्हणून तो कुतर्क आपण इकडे मांडू नये असं दासगडू महाराज म्हणतात. की ज्याचं मरण जेव्हा ठरलेलं आहे तेव्हा ते येणारच आहे, पण अपमृत्यू असेल, गंडांतर असेल, तर ते मात्र संतांच्या कृपेमध्ये, कृपेमुळे टळू शकतं. आणि तेच महाराजांनी केलं जाधवराव देशमुखांच्या बाबतीमध्ये. त्यानंतर तिसरा प्रसंग ह्यामध्ये जो येतो हा साधकासाठी अतिशय सुंदर आहे, ते म्हणजे विठोबा घाटोळ. हा विठोबा घाटोळ जो आहे ना, हा तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये दडून बसलेला आहे. कारण संतांच्या जवळ गेल्यानंतर एक सात्विकतेचा अहंकार चढायला लागतो. मी संतांची सेवा करतो, मी त्यांच्या जवळचा आहे, आणि महाराजांची जी काही आरती आहे ती माझ्याशिवाय होणं शक्यच नाही, हा एक अहंकारच आहे. आणि त्या अहंकाराचं प्रतीक म्हणजे विठोबा घाटोळ आहे. ज्याच्या ह्या प्रसंगामध्ये अतिपरिचयात अवज्ञा म्हणून म्हणतात तसं झालेलं आहे. म्हणजे मलयगिरीवर चंदनाची झाडं असतात, पण त्या भिल्ल बायका ज्या तिकडे राहतात ते चंदनाची जी लाकडं आहे ती चुलीमध्ये घालण्यासाठी वापरतात अन्न शिजवण्यासाठी, इतकं अतिपरिचयात अवज्ञा. तसं संतांच्या जवळ जर झालं तर काय शिक्षा मिळते हे विठोबा घाटोळांच्या त्या गोष्टीवरून लक्षात येतं, त्या प्रसंगावरून लक्षात येतं. तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की जसा महाराजांच्या, म्हणजे गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये विठोबा घाटोळ आहे, तसा तशी अक्कलकोट स्वामी महाराजांच्या चरित्रामध्ये सुंदराबाई आहे, आमच्या आईंच्या चरित्रामध्ये तुळसाबाई आहे. प्रत्येक संतांकडे एक तरी दांभिक भक्त येतोच येतो, आणि त्याचं चरित्र चरित्रामध्ये स्थान मिळणे इतकं पुण्य पण असतं त्याचं. नाहीतर असे आमच्यासारखे कित्येक येऊन जातात की कुठे काही त्यांची नावं असतात. पण हे विशेष का असतात तर ज्याप्रमाणे कसं वागावं हे संत सांगतात, त्याप्रमाणे कसं वागू नये हेही सांगतात. जेव्हा देवावर आपण प्रेम करतो, देवाची सेवा करतो, त्यावेळेला तो देव आपला आहे हे वाटणं इथपर्यंत ठीक आहे, पण तो आपलाच आहे आणि माझ्याच आज्ञेने देव वागतो असं ज्या वेळेला इतकं भक्तीचा दंभ चढतो, तेव्हा संतांना म्हणजे त्याचं प्रतीक म्हणजे हा विठोबा घाटोळ आहे. महाराजांनी समर्थांच्या हाती काठी एक होती भली मोठी, तीच त्यांनी घातली पाठी त्या विठोबा माळ्याच्या. म्हणती बेटा माजून गेला आपली स्थिती विसरला,
या लुच्चाने आरंभीला उघड उघड व्यापार की। संत देहातीत असतात ते काही ह्या सर्व गोष्टींमध्ये लक्ष घालत नाही। जाऊ दे, क्षमा करा क्षमा करा क्षमा करा अशा यांनी अनेक अपराध सहन करतात शिष्याचे भक्ताचे साधकाचे। पण जेव्हा संत काही बोलत नाही म्हणजे आपण बरोबरच आहोत असा जर भाव असेल तर मग त्यांना हातामध्ये काठी घ्यावी लागते। हा विठोबा घाटावर तुमच्या आमच्यामध्ये कसा दडलेला आहे तर आपण सहजपणे विचारतो, माझा 4 कोटी जप झाला बरं का? हा विठोबा घाटावर आहे, त्याला दंभ झाला, किती जप झाला हा फक्त महाराजांना कळावा, किती सेवा झाली हे फक्त महाराजांना कळावं। संतांमध्ये आणि आपल्यामध्ये फरक हाच आहे। एकदा गंमत अशी झाली, माझ्या गुरुबाऊली त्यांच्या गुरूंकडे म्हणजे सिद्धार्थ स्वामींकडे सेवेला होत्या, आत्मज्ञान मिळवण्यापूर्वीची स्थिती। तेव्हा एका म्हणजे महाराजांच्या सभा मंडपासमोर किंवा तो जो कैलास मंडप आहे त्याच्यासमोर एका कुत्र्याने घाण करून ठेवलेली होती आणि झाडणारे स्वच्छ करणारे अनेक सेवेकरी होते। प्रत्येकाला वाटलं की हा साफ करेल तो साफ करेल तो साफ करेल म्हणून कोणी त्या घाणीला हात लावायला धजेना। आणि काही जण आमच्यासारखे होते दांभिक, ते पण म्हणायला लागले की महाराज लांबून येताना दिसले किंवा आपण ती घाण काढू म्हणजे महाराज आपल्याला शाबासकी देतील। पण जेव्हा माझ्या गुरुमाऊलींच्या लक्षात आलं की इकडे घाण आहे तेव्हा काहीही त्यांनी गाजावाजा न करता ती घाण काढून टाकली, ती जागा सारवली स्वच्छ केली आणि त्याच्यावर रांगोळी काढून ठेवली। मी काढलं वगैरे काहीही त्यांनी कोणाला सांगितलं नाही, सांगायला गेल्या नाही। आणि संध्याकाळी महाराजांनी ज्या वेळेला प्रसाद द्यायला म्हणून पेढा हातात घेतला आणि म्हणाले महाराज की हा पेढा कोणाला पाहिजे, पहिला पेढा आहे हा कोणाला पाहिजे, साहजिकच सगळेजण धावत पुढे निघाले। पण माझ्या गुरुमाऊली करावती देवी एका कोपऱ्यामध्ये उभ्या राहिलेल्या होत्या, त्या काही धावल्या नाही। कारण गुरूंचा प्रसाद हा प्रसाद आहे, पहिला मिळो का शेवटचा मिळो, त्यांची कृपादृष्टी आपल्याकडे वळली की तो सगळा प्रसाद मिळालाच की मग ते बाहेरच्या प्रसादाची काही आवश्यकता नसते हे त्या जाणून होत्या, त्यामुळे त्या कोपऱ्यामध्ये उभ्या राहिल्या। पण महाराज सर्वज्ञानी असल्यामुळे ते म्हणाले दुपारी कुत्र्याची घाण ज्यांनी काढली असेल त्यांनाच मी हा प्रसाद देणार आहे। म्हणजे सद्गुरूंनी प्रसाद परीक्षा घेण्यासाठी या सगळ्या घटना घडवल्या होत्या आणि मग तो प्रसाद आईंना मिळाला। ह्याच्यावरून अदांभिकता हा गुण संतांना आवडतो। ह्या दोन्ही प्रसंगांवरून एकीकडे दांभिक विठोबा घाटवर आणि दुसरीकडे अदांभिक अशा गुरुमाऊली, तेव्हा संतांची चरित्र वाचायची कशासाठी ऐकायची कशासाठी, तर ह्याचसाठी की माझ्यामध्ये ही दांभिकता येते आहे का? आज मी जर मठामध्ये गेले नाही अमुक सेवा आहे तर ती सेवा होणार नाही असा दंभ पाळू नये। कारण महाराजांकडे निर्मिती अखंड चालू आहे, मी नाही तर दुसरा, दुसरा नाही तर दुसरा, तो नाही तर आणखी तिसरा, नाहीतर साक्षात देव येऊन त्यांची सेवा करतील एवढी त्यांची योग्यता आहे। माझ्यामुळे मठात जर काही अडत नाही पण मठात नाही गेलो तर माझं अडतं, माझा मोक्ष मार्ग जो आहे तो मी स्वतः बंद करून घेतो आहे, ही जाणीव सतत ठेवली कायम। म्हणजे एक अतिशय सुंदर अभंग आहे, तू दयाळू दीन हो तू दानी मैं भिखारी, नाथ तू अनाथ को अनाथ कौन मोसो, मो समान अरत नहीं अरत हरतोसो। तू दयाळू आहेस आणि मी दीन आहे भिकारी आहे, तू दानी आहेस मी भिकारी आहे, या भावनेनी महाराजांकडे जायचं। महाराज सर्व दृष्टीने मी अपंग आहे, बेलसरे बाबांचे अतिशय सुंदर वाक्य आहे, ते म्हणाले की आपण स्पिरिच्युअली हँडिकॅप्ड आहोत, आध्यात्मिकदृष्ट्या अपंग आहोत, आपल्याला कुठल्याही प्रकारची साधना जमणं शक्य नाही आणि केवळ सद्गुरूच आपल्याला पार करू शकतात। म्हणजे सद्गुरूंकडे जाणं ही माझी गरज आहे, सद्गुरूंना माझी गरज नाही आहे, माझी गरज आहे की मी त्यांचे पाय धरावे। ही भावना सतत जर ठेवली तर आपला विठोबा घाटवळ होत नाही। महाराजांकडे येणाऱ्या भक्तांना सुद्धा आपण महाराज स्वरूपाने बघावं। रांगेनी भक्त जात असताना सुद्धा पुढे चला, हा एकदा गंमत सांगतो बरं का, एकदा परमपूज्य माऊली आमच्या गुरुदेवी गुरु माता कलावती देवी
मुंबईमध्ये आलेल्या होत्या आणि एक भरपूर आता संत आले म्हटल्यावर गर्दी होतेच दर्शनाला, तशी दर्शनाची रांग चाललेली होती आणि एक जो जुना भक्त होता तो पुढे चला पुढे चला पुढे चला असं करून सांगत होता. आईच्या कानाला काही ते गोड वाटलं नाही, त्यांनी त्या भक्ताला बोलवलं आणि म्हणायला की या ह्या वाक्याला पुढे ह जोडला असतं काही बिघडतं खरे तुझं, पुढे चला ह पुढे चला ह पुढे चला ह. ह जोडण्यामध्ये जे नम्रता आहे त्याच्यावरून म्हणे माझी ओळख होते की ह्यांचे शिष्य असे आहे. शिष्यापराधे गुरुर दंड, शिष्याने अपराध केला तर गुरुला दंड होतो तो असा की आम्ही नम्रपणाने जर नाही वागलो तर म्हणतात काय अरे बापरे ह्यांचे शिष्य असेच आहेत वाटत. गुरुला कमीपणा आपल्या वागण्यामुळे येऊ नये. पूर्वीचे संत आणि आता नर्मदा काठचे पण काही साधू गुरुचं नावच घेत नाहीत, कारण ते म्हणाले माझ्यात इतके वाईट गोष्टी आहेत की मी जर त्या गुरूंचं नाव घेतलं तर त्या गुरूंचं नाव खराब होईल, प्रसिद्धी किंवा त्यांना कीर्ती मिळणं तर दूरच अपकीर्तीच होईल माझ्यामुळे असं माझं वर्तन आहे, कुठल्या तोंडाने माझ्या गुरूंचं नाव घेऊ असं ते संत म्हणतात. तिकडचे जे नर्मदा काठचे जे काही संत भेटले खरे त्याच्यावरून मी एवढंच ओळखलं की आपलं वागणं असं असावं विठोबा हाटोळासारखं अजिबात नसावं. आपल्याकडे बघितल्यानंतर लोकांनी म्हटलं पाहिजे अरे वा हा यांचा शिष्य दिसतो, हे सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत. हे ह्या तिसऱ्या अध्यायाचं साधारण सार माझ्या बुद्धीने मी काढायचा प्रयत्न केला. महाराजांनी ही जी काही सेवा दिली ती महाराजांनी त्यांच्या चरणी रुजू करून घ्यावी आणि माझा साधना मार्ग महाराजांनी मोकळा करून द्यावा ही विनंती करून त्या अनंतकोटी ब्रह्मांड नायक गजानन महाराजांच्या चरणी माझे अनंत नमस्कार मी अर्पण करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज.